हेलो क्लास, इन लास्ट लेक्चर वी आर डन विद द एटॉमिक नंबर, मास नंबर, आइसोटोप्स, आइसोटोन्स, आइसोबार एंड प्रॉब्लम बेस्ड ऑन आइसोटोप्स, आइसोटोन एंड आइसोबार। एंड टुडे वी आर गोइंग टू डील विद द रदरफोर्ड एटॉमिक मॉडल, ड्रॉबैक्स ऑफ रदरफोर्ड एटॉमिक मॉडल्स, डेवलपमेंट लीडिंग टू द बोर्स एटॉमिक मॉडल। रदरफोर्ड एटॉमिक मॉडल्स, हाँ सिलेबसमध्ये फक्त याचा ड्रॉबॅक्स ऑफ रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स आहे, पण आपल्याला ड्रॉबॅक्स समजायचे आहे तर आपल्याला रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल समजणं जरूरी आहे, म्हणून आपण रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल घेत आहोत। सो कंटेंट इज रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, ड्रॉबॅक्स ऑफ रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, अँड नेक्स्ट वन इज डेव्हलपमेंट्स लीडिंग टू द बोर्स ॲटॉमिक मॉडेल्स। इथे बोर्स पाहिजे, ते बोर्ड्स झालेलं आहे, बोर्स ॲटॉमिक मॉडेल। So first we start with the Rutherford atomic model. Rutherford atomic model मध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलेलं होतं first lecture मध्ये scattering, alpha scattering experiment, Rutherford scattering experiment. Scattering experiment मध्ये तिथे आपल्याला proton मिळालेला होता, बरोबर। तर त्यावरनच आपल्याला Rutherford atomic model मिळालेला आहे। So here start with the Rutherford atomic model first. बेस्ड ऑन द अबाव ऑब्झर्वेशन अँड कन्क्लुजन्स, म्हणजे जे आपण रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट होतं त्यावरनं आपण घेत आहो, रदरफोर्ड प्रपोज्ड द ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ एलिमेंट अकॉर्डिंग टू द रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल। म्हणजे जो आपला फर्स्ट एक्सपेरिमेंट आपण घेतलेला होता पहिल्या लेक्चरमध्ये रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, तो बघा, थोडासा आपण बघूया। सोर्स घेतला होता आपण, एक सोर्स घेतला होता, या सोर्समध्ये चार साईडनी, तीन साईडनी बंद होतं आणि एक साईडनी ओपन होतं, हा सोर्स होता अल्फा पार्टिकलचा। त्यानंतर इथे आपण घेतलेलं होतं लीड प्लेट, त्यानंतर घेतलं होतं लीड प्लेट, नंतर इथे जे कलेक्टर आहे ते कलेक्टर घेतलं होतं, आणि या कलेक्टरच्या अंदर होतं आपलं खूपच छोटीशी थीन गोल्ड फॉईल, ही गोल्ड फाईल घेतली होती। इथून सोर्स जेव्हा पास झालेला आहे, हा सोर्स जेव्हा इथून पास होत होता, अल्फा पार्टिकलचा जो सोर्स पास झालेला होता, हा अल्फा पार्टिकलचा सोर्स पास होऊन यामध्ये लीड प्लेटवरून क्रॉस होत होता, आणि लीड प्लेटवरून मग निघत तो कशावरती, कॉल्ड या गोल्ड फॉईल, थीन गोल्ड फॉईलवरती बंबार्ड करत होता, आणि इथून तो सडनली निघून कलेक्टरच्या कलेक्टरमध्ये कलेक्ट होत होता, या फिर कलेक्टरच्या बाहेर होत होतं, ठीक आहे, ह्या कलेक्टरमध्ये कलेक्ट होत होता। पण यामध्ये काय होत होतं की काही पार्टिकल्स हे सरट जाऊन कलेक्टरमध्ये कलेक्टेड होत होते, आणि काही पार्टिकल्स काय होत होते, रिव्हर्स होत होते, इथून वापस येत होते, काही पार्टिकल्स इथून वापस येत होते। हे जे वापस येत होते हे होते प्रोटॉन्स, हे आपण लास्ट लेक्चर्समध्ये, फर्स्ट लेक्चर्समध्ये आपण बघितलेलं होतं, ठीक आहे। तर या याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की यामध्ये काय काय आहे, एक पॉझिटिवली चार्ज जे आहे, न्यूक्लियस हे खूप स्मॉल आहे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिवली चार्ज आहे, आणि ते पॉझिटिवली चार्जवाले जे पार्टिकल्स होते ते प्रोटॉन्स होते, असं आपण रदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलेलं होतं। पण त्याच्याचवरनं काय निघालेलं होतं की रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स यांनी सांगितलेलं, याच याच्यावरनं रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल सांगितलेला होता, बरोबर। तर त्यामध्ये पहिले जे जे थॉम्सन्स यांनी एक एक्सपेरिमेंट सांगितलेला होता, जे जे थॉम्सन्स यांनी म्हणतात की एक प्लम पुडिंग मॉडेल त्यांनी दिलेला होता, किंवा थॉम्सन मॉडेल दिलेला होता, त्यांनी असं म्हटलेलं होतं की थॉम्सन मॉडेलमध्ये की जे जो आपला ॲटम आहे तो ॲटम कसा राहणार आहे, हा जो ॲटम आहे याची जी स्पेस आहे, ही स्पेस आहे पूर्ण कवर्ड झालेली स्पेस आहे, आणि ह्या कवर्ड झालेल्या स्पेसमध्ये जे कवर्ड झालेली जी स्पेस आहे, या कवर्ड झालेल्या स्पेसमध्ये काय आहे, पूर्ण पॉझिटिवली चार्ज ॲटम आहे, पॉझिटिवली चार्ज ॲटम आहे, आणि त्यामध्ये काही डॉट्स फिट्स आहे, त्यामध्ये काही डॉट्स फिट्स आहे, हे जे डॉट्स आहे, हे डॉट्स काय आहे, नेगेटिवली चार्ज आहे, हे डॉट्स काय आहे, नेगेटिवली चार्ज आहे, हे जे नेगेटिवली चार्ज डॉट्स आहे
या मॉडलला काय म्हटलेलं आहे, थॉम्सन मॉडल. इथे दाखवलेलं आहे बघा, जे पूर्ण स्पेस कवर झालेली आहे त्या स्पेसमध्ये काय आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि जे त्याच्यामध्ये अटॅच आहे त्या अटॅच म्हणजे इथे जे अटॅच आहेत या हे नेगेटिव्हली चार्ज आहे आणि हे इलेक्ट्रॉन्स आहे नेगेटिव्हली चार्जवाले. ठीक आहे, हा जे दिला होता प्लम पुडिंग मॉडल दिलेला होता और थॉम्सन मॉडल दिला होता. थॉम्सन मॅडममध्ये म्हणजे याला जे जे थॉम्सननी दिलं होतं म्हणून थॉम्सन मॉडल म्हटलेलं आहे, बरोबर. हे सांगितलेलं होतं थॉम्सननी, पण यामध्ये जो आपलं स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आहे त्या स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये काय झालेलं होतं की इथून पूर्ण रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये काय झालेलं होतं, या डायग्राममध्ये बघा. रुदरफोर्ड स्कॅटरिंगमध्ये जे आपण अल्फा पार्टिकल्स बंबार्ड केले होते, ते अल्फा पार्टिकल्स गेले असताना काही पार्टिकल्स हे काय गेले होते, एका थीन कॉईनला स्कॅटर होऊन रिटर्न आलेले होते. तर ते स्कॅटर होऊन रिटर्न आले याचा अर्थ असा होता की ते एका मॅसिव पार्ट्सला बंबाट करून ते रिटर्न होत आहे. ते सरळ सगळेच्या सगळे सरळ जात नाही आहे, तर सगळेच्या सगळे सरळ जात नाही आहे, ते अनडेबिटेड पार्टिकल्स आहे. त्यामुळे त्याला त्यांनी असं काही कन्क्लुजन्स दिले आहे. ते कन्क्लुजन्स म्हणजे की न्यूक्लियस हा खूप स्मॉल आहे, डेन्स आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, न्यूक्लियस काय आहे, स्मॉल पण आहे, डेन्स पण आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज आहे. त्यामध्ये जे ॲटम आहे त्या ॲटममध्ये त्याची स्पेस पूर्ण कवर न करता तो एम्प्टी आहे. बघा याच्यामध्ये दाखवत आहे रुदरफोर्डमध्ये की जो पार्टिकल आहे त्याच्यामध्ये फक्त सेंटरमध्ये एक मासी पार्ट आहे आणि त्याच्या आउटसाईडला काय आहे, एम्प्टी स्पेस आहे. आणि त्याचे रिव्हॉल्विंग अराउंड्स घेत आहे कोण, इलेक्ट्रॉन नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. तर त्याचे कन्क्लुजन्स बघा काय काय आहे. फर्स्ट, द पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स अँड मोस्ट ऑफ द मास ऑफ अन ॲटम वॉज कॉन्सन्ट्रेटेड इन अन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॉल्यूम. ही कॉल्ड दिस रिझन ऑफ द ॲटम ॲज अ न्यूक्लियस. त्यांनी काय म्हटलेलं आहे की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहे आणि त्यामध्ये मास काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड मास आहे आणि ते व्हॉल्यूम जे आहे ते छोटी आहे. म्हणजे शॉर्टमध्ये काय म्हटलेलं आहे की न्यूक्लियस हे स्मॉल आहे, डेन्स आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज आहे. सर नेक्स्ट कन्क्लुजन काय सांगितलं रुदरफोर्ड मॉडलमध्ये. रुदरफोर्ड मॉडल्स प्रपोज दॅट द नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन सराउंडेड द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. ही अल्सो क्लेम दॅट द इलेक्ट्रॉन सराउंडिंग द न्यूक्लियस रिव्हॉल्व अराउंड इट विथ व्हेरी हाय स्पीड इन अ सर्क्युलर पाथ. ही नेम दिस सर्क्युलर पाथ ॲज अ ऑर्बिट. यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी की जो सेंटर पार्ट आहे तो सेंटर पार्टमध्ये काय, मासी पण आहे, स्मॉल पण आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज आहे. पण सेकंड याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, जे नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे ते सराउंडेड कशाचे आहे, न्यूक्लियसच्या सराउंडेडमध्ये आहे. आणि ते असं पण म्हणत आहेत की इलेक्ट्रॉन जेव्हा सराउंडिंग आहे न्यूक्लियसच्या रिव्हॉल्विंगमध्ये ते हाय स्पीडमध्ये रिव्हॉल्व करतात आणि त्या हाय स्पीड रिव्हॉल्व्हेशन म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये ते हाय स्पीडमध्ये रिव्हॉल्व्हेशन करतात आणि त्या सर्क्युलर पाथला काय म्हटलेलं आहे त्यांनी, ऑर्बिट्स म्हटलेलं आहे. हा झाला सेकंड कन्क्लुजन. आणि थर्ड म्हणत आहे की इलेक्ट्रॉन बीइंग नेगेटिव्हली चार्ज्ड अँड न्यूक्लियस बीइंग अ डेन्सली कॉन्सन्ट्रेटेड मास ऑफ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आर हेल्ड टुगेदर बाय द स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे जे इलेक्ट्रॉन आहे आणि पॉझिटिव्हली चार्ज जो पार्टिकल्स आहे म्हणजे न्यूक्लियस यांच्यामध्ये काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोघांमध्ये काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. इथे रुदरफोर्ड मॉडेलची डायग्राम दिलेली आहे बघा. यामध्ये जे रेड अक्षरने दिलेलं आहे तो न्यूक्लियस आहे, न्यूट्रॉन्स पण आहे त्यामध्ये आणि प्रोटॉन्स. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे आणि जे ऑर्बिटमध्ये फिरत आहे ते इलेक्ट्रॉन्स आहे. ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन्स आहे ब्ल्यूवाले जे ऑर्बिट्समध्ये फिरत आहे, हे रुदरफोर्ड मॉडेलनी सांगितलं आहे. शॉर्टमध्ये रुदरफोर्ड मॉडेलनी काय सांगितलेलं आहे, न्यूक्लियस इज स्मॉल, डेन्स अँड पॉझिटिव्हली चार्ज. सेकंड वन, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर पाथ अँड त्या सर्क्युलर पाथला आपण काय म्हटलेलं आहे, ऑर्बिट्स म्हटलेलं आहे. थर्ड वन, द इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ
अट्रैक्शन आणि इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये काय आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन आहे ठीक आहे. आता रदरफोर्डनी जेव्हा मॉडल दिलेलं आहे तर त्यामध्ये काही ड्रॉबॅक्स मिळालेले आहे ते ड्रॉबॅक्स बघा. लिमिटेशन्स ऑफ रदरफोर्ड ऑटोमिक मॉडल्स. रदरफोर्डच्या ऑटोमिक मॉडल्समध्ये काही ड्रॉबॅक्स दिलेले आहे, तीन ड्रॉबॅक्स आहे. त्यामध्ये पहिला ड्रॉबॅक्स बघा, फर्स्ट जेव्हा रदरफोर्ड अल्दो द रदरफोर्ड ऑटोमिक मॉडल वॉज बेस्ड ऑन एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन इज फेल्ड टू एक्सप्लेन सर्टन थिंग्स. काही थिंग्स त्यांनी एक्सप्लेन करता नाही आल्या त्यांना, त्यामुळे काही लिमिटेशन्स म्हणजे ड्रॉबॅक्स आलेले आहेत रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्समध्ये. सो फर्स्ट इज रदरफोर्ड प्रपोज दॅट द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड अ न्यूक्लियस इन फिक्स्ड पाथ कॉल्ड ॲज ऑर्बिट. ऑर्बिटमध्ये जे फिक्स पाथ आहे त्याला आपण ऑर्बिट म्हण काय म्हणतात, न्यूक्लियसमध्ये जे फिक्स पाथ आहे त्याला आपण ऑर्बिट म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल ॲक्सिलरेटेड चार्ज पार्टिकल्स इमिटेड इलेक्ट्रोस्टॅटिक रेडिएशन्स अँड हेन्स अँड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस शुड इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. दिस रेडिएशन्स वूड कॅरी एनर्जी फ्रॉम द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन विच वूड कम ॲट द कॉस्ट of shrinking of orbital. Ultimately, the electron would collapse in the nucleus. Calculations have shown that as per the Rutherford model, an electron would collapse in the nucleus in less than 10⁻⁸ seconds. So, Rutherford model was not to accordance with Maxwell. Therefore, the theory and could not explain the stability of atom. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, जेव्हा आपण एखादी ॲटम कन्सिडर करत आहो तर तो ॲटम कन्सिडर जेव्हा केला आपण तर ॲटम कन्सिडर करताना काय होतं की वेल ॲटम कन्सिडर झाले, ॲटम कन्सिडरमध्ये काय म्हटलेलं आहे आपण की सेंटरमध्ये काय आहे न्यूक्लियस आहे बरोबर, आणि त्याच्या रिव्हॉल्विंग अराउंड काय आहे इलेक्ट्रॉन आहे. तर हा काय कंटिन्युअसली रिव्हॉल्विंग अराउंड मोशनमध्ये आहे म्हणजे तो स्पीड एका स्पीडमध्ये कंटिन्युअसली तो फिरत आहे बरोबर आहे. फिरत आहे म्हणजे आता याची स्पीड काय आहे सपोज एक्स आहे तर हा पहिले याचे डायरेक्शन काय राहणार हे राहणार, मग नंतर काही वेळाने तो फिरत सपोज इथे आला तर त्याचं डायरेक्शन काय होणार हे होणार, म्हणजे स्पीड सेम आहे पण त्याचं काय होत आहे डायरेक्शन काय होत आहे चेंज होत आहे. म्हणजे जर स्पीड एक्स असेल आणि तर त्याचं डायरेक्शन वेळोवेळी काय होतं चेंज होत आहे, वेळोवेळी काय होत आहे चेंज होत आहे. तर डायरेक्शन चेंज झालं म्हणजे काय होईल, स्पीड कॉन्स्टंट आहे पण डायरेक्शन चेंज होत आहे म्हणजे काय होणार आहे की वेलॉसिटी कंटिन्युअसली काय होत आहे चेंज होत आहे, हे आपल्याला माहिती आहे, फिजिक्समध्ये आपण शिकलेलो आहे. मग जेव्हा वेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजे वेलॉसिटी जेव्हा कंटिन्युअसली चेंज होत आहे त्याला आपण काय म्हणतो ॲक्सिलरेशन म्हणतो. वेलॉसिटी जेव्हा चेंज होत आहे तेव्हा वेलॉसिटी हे चेंज कंटिन्युअसली चेंज होते त्याला आपण काय म्हणतात ॲक्सिलरेशन म्हणतो बरोबर आहे. कोणतेही चार्ज पार्टिकल हे ॲक्सिलरेशनमध्ये जेव्हा येते तर त्याला त्यामध्ये काही रेडिएट करतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, हे आपल्याला माहिती आहे. हे मॅक्सवेलनी सांगितलेलं आहे. अकॉर्डिंग टू द मॅक्सवेल काय म्हटलेलं आहे की ॲक्सिलरेटेड चार्ज पार्टिकल्स इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. इमिटेड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपल्याला माहिती आहे की जेव्हा वेलॉसिटी चेंज होत आहे तर त्याला आपण काय म्हणणार ॲक्सिलरेशन म्हणणार, हे मॅक्सवेलनी सांगलेलं आहे. आणि कोणतेही चार्ज पार्टिकल्स हे ॲक्सिलरेटेड होत असेल तर त्यांनी काय एक इमिट करतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स हे इमिट करतात. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करतात म्हणजे त्यामध्ये काही ना काही एनर्जी असते बरोबर. तर एनर्जी जी असते ना ती एनर्जी काय होते हळूहळू काय करते एनर्जी लॉस करत जाते. तो पार्टिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी वेव्स हे जे बाहेर काढत आहे त्या याच्यामध्ये काय होत आहे की एनर्जी लॉस होत आहे आणि एनर्जी लॉस करून तो जो ऑर्बिट आहे हा ऑर्बिटल हळूहळू आता बघा जेव्हा आपण एनर्जी लॉस करू तर एनर्जी लॉस केल्यानंतर त्याच्यामधलं काय होणार आहे की हे जे स्पेस आहे हे स्पेस काय होणार कमी होणार. हां म्हणजे तो जो पार्ट जो इलेक्ट्रॉन आहे तो हळूहळू काय होणार
त्यातली स्पेस कमी करणार आणि तो श्रिंक्स म्हणजे जो ऑर्बिट आहे हा ऑर्बिट काय होणार, श्रिंक होऊन जाणार. आणि तो ऑर्बिट श्रिंक झाला म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे हा हळूहळू हळूहळू काय होणार, या न्यूक्लियसमध्ये जाऊन अटॅच होणार, न्यूक्लियसमध्ये जाऊन अटॅच होणार. तर हे जो अटॅचमेंट आहे, तर मग याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय म्हटलेलं आहे की त्यामध्ये एम्प्टी स्पेस असते, पण जर असं एनर्जी रिलीज होत जाणार आणि ऑर्बिट श्रिंक होत जाणार, ऑर्बिट जर श्रिंक झाला तर म्हणजे ऑर्बिट श्रिंक झाला तर काय होणार, याच्यामध्ये न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये स्पेसच नाही राहणार. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये जर स्पेस नाही राहिली तर काय, जो रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आहे तो रॉंग होणार. मग हाच झाला आहे की रदरफोर्ड मॉडेलचा हा फर्स्ट ड्रॉबॅक आहे. काय म्हटलेलं आहे रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये की जेव्हा इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे तेव्हा तो आपल्या डायरेक्शन सेम स्पीडमध्ये डायरेक्शन चेंज करत आहे. डायरेक्शन चेंज होत आहे म्हणजे वेलॉसिटी चेंज होत आहे, आणि वेलॉसिटी चेंज होते त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ॲक्सिलरेशन. आणि मॅक्सवेलनी सांगितलेलं होतं की जेव्हा ॲक्सिलरेटेड चार्ज पार्टिकल्स असतात तेव्हा ते काय इमिट करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स इमिट करतात. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये काय आहे, एनर्जी आहे. आणि ते एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे एक एनर्जीच झालेली आहे, म्हणजे जसे इमिट होतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स तसंच सेम त्यावेळेस इन एनर्जी काय होत आहे, लॉस होत आहे. आणि एनर्जी लॉस होत असल्यामुळे, काय होतं, ऑर्बिट जो आहे, तो ऑर्बिट काय होत आहे, श्रिंक होत आहे, म्हणजे त्यामधली स्पेस काय होत आहे, कमी होत आहे. ते स्पेस कितीच्या ह्याच्याने कमी होत आहे, आणि जेव्हा म्हणजे ते स्पेस कमी झाल्यामुळे काय होत आहे की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यामध्ये जे डिस्टन्स होत आहे ते टोटली कमी होऊन जात आहे, आणि सडनली इलेक्ट्रॉन हा काय होत आहे, कोलॅप्स होत आहे न्यूक्लियसमध्ये, ठीक आहे. आणि हे विथ इन अ 10⁻⁸ सेकंडमध्ये होत आहे. म्हणून रदरफोर्ड मॉडेल हा काय एक्सप्लेन करू शकत नाही आहे, स्टॅबिलिटी ऑफ अन ॲटम, ॲटमची तो स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकत नाही. हा त्याचा फर्स्ट ड्रॉबॅक झालेला आहे. आणि सेकंड वन बघा, यामध्ये दाखवलेली आहे फर्स्ट ड्रॉबॅकची डायग्राम. बघा, फर्स्ट टाइम तो मूव होत आहे इलेक्ट्रॉन, असा मूव होत 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 याचं ऑर्बिट काय होणार आहे, कमी होत आहे. आणि मग हे काय होईल, डायरेक्टली इथे स्प्लिट होणार, डायरेक्टली त्यांचं जे ऑर्बिट आहे ते श्रिंक होऊन हा इलेक्ट्रॉन्स कोलॅप्स होणार न्यूक्लियसला. सेकंड ड्रॉबॅक्स इज, वन ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ द रदरफोर्ड मॉडेल वॉज ऑल्सो दॅट ही डीड नॉट से एनिथिंग अबाउट द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटम विच मेड हिज थिअरी इनकम्प्लीट. काय म्हणते बघा, आता आपल्याला पहिले म्हटलं होतं की त्यांचं काय आहे, इलेक्ट्रॉन्स काय आहे, मूव्ह करत आहे कशाच्या ऑर्बिटमध्ये, आपल्या न्यूक्लियसच्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे, त्याला आपण ऑर्बिट म्हटलेलं आहे, बरोबर आहे, न्यूक्लियसच्या भोवताल फिरत आहे. आणि दुसऱ्याच्यामध्ये म्हणत आहे की ते असं एनर्जी लॉस करत 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 काय होईल, कोलॅप्स होईल न्यूक्लियसला. तर याचाच अर्थ ते एक्झॅक्ट सांगू शकत नाही आहे की इलेक्ट्रॉन हा एकतर न्यूक्लियस जवळ राहणार की तो ऑर्बिटमध्ये फिरत राहणार. म्हणून रदरफोर्डचा ड्रॉबॅक्स हा सेकंड ड्रॉबॅक्स आहे की एक्झॅक्ट पोझिशन तो इलेक्ट्रॉनची सांगू शकत नाही आहे. थर्ड वन इज, अल्दो द अर्ली ॲटॉमिक मॉडेल्स वेअर इनॲक्युरेट अँड फेल टू एक्सप्लेन सर्टन एक्सपेरिमेंटल रिझल्ट, दे वेअर द बेस फॉर फ्युचर डेव्हलपमेंट इन द वर्ल्ड ऑफ क्वांटम मेकॅनिक्स. त्यांनी अजून एक म्हणजे यांनी एक्झॅक्ट एक्सपेरिमेंट नाही सांगू शकत आहे की तो समोर जाऊन कोणता क्वांटम मेकॅनिक्समध्ये हेल्प करू शकेल किंवा काही. त्यामुळे हा थर्ड एक अजून ड्रॉबॅक्स आहे. हा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, पण फर्स्ट आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आता ड्रॉबॅक्स, रदरफोर्डचे ड्रॉबॅक्स आलेले आहे, त्यामुळे त्याला ओव्हरकम करून बोअर्सने काही म्हणजे रदरफोर्डला समोर ओव्हरकम केलं, आणि त्यावरून त्यांनी दोन रदरफोर्डच्या ड्रॉबॅक्सवरनं ओव्हरकम करून बोअर्सने एक ॲटॉमिक मॉडेल दिलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे बोअर्स ॲटॉमिक मॉडेल. द ड्रॉबॅक्स ऑफ रदरफोर्ड मॉडेल वेअर ओव्हरकम इन द
बोर्स ॲटॉमिक मॉडेल्स, म्हणजे रदरफोर्डचे खूप सारे ड्रॉबॅक्स निघालेले आहेत, 2-3 ड्रॉबॅक्स निघालेले आहे, आणि त्या ड्रॉबॅक्सवरून असं कळलेलं आहे की मग जर त्यांनी असं म्हटलेलं आहे की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमध्ये जे स्पेस नाही आहे, एमटी आहे, ते जर श्रिंक होत असेल तर ते एक्झॅक्ट त्यांनी इलेक्ट्रॉनची पोझिशन वगैरे सांगू शकलेले नाही आहे. तर बोर्सनी काय केलं आहे, त्याची स्टडी घेऊन म्हणजे ओव्हरकम करून बोर्स ॲटॉमिक मॉडेल घेतलेलं आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज डेव्हलपमेंट्स लिडिंग टू द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तर यामध्ये काय म्हणत आहे, बेइंग डिफरंट मॉडेल्स ऑफ अन ॲटॉमिक स्ट्रक्चर्स वेअर बिंग पुट फोर्थ सम रिझल्ट ऑप्टेंड फ्रॉम द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स ऑफ रेडिएशन्स विथ मॅटर रिक्वायर्ड टू द कोरिलेटेड टू ॲटॉमिक स्ट्रक्चर. खूप साऱ्या सेंटेन्सनी खूप सारे मॉडेल्स दिलेले आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर्सचे. त्या सगळ्या मॉडेल्सला म्हणजे प्रपोज करून काही रिझल्ट घ्यायसाठी ते रिझल्ट स्टडी करून नील्स बोहर्सनी एक रिझल्ट दिलेला आहे. सो नील्स बोहर्स युटिलाइज दिस रिझल्ट टू गेट ओवर द ड्रॉबॅक्स ऑफ रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स. दीज रिझल्ट्स वेअर नील्स बोहरनी या रदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटला परत स्टडी करून त्यांच्या ड्रॉबॅक्सला ओव्हरकम करून काही रिझल्ट्स दिलेले आहे. ते रिझल्ट्स काय आहेत, फर्स्ट वन इज वेव पार्टिकल्स ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. जो पार्टिकल्स आहे त्याला दोन नेचर आहे, एक रेडिएशन आणि एक वेव. हे दोन नेचर असल्यामुळे त्याला म्हटलेलं आहे की वेव पार्टिकल्स हॅव ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. हा जो पोर्शन आहे तुमचा, हा जो वेव पार्टिकल्स ऑफ ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, हा सध्या कोरोनाच्या कंडिशनमध्ये डिडक्ट केलेला आहे, काढून टाकण्यात आलेला आहे. सेकंड वन आहे लाईन इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन. हे लाईन इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आय होप ऑल थिंग्स आर क्लिअर टू यू. थँक्यू क्लास.